अनेकदा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात फोन केल्यानंतर दादा देऊ काय काळजी करू नका लवकरच देऊ पॉझिटिव्ह बोलतात, निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. पण वेळ काही मिळत काय, त्यांचं दोघांचं चाललंय त्यांचं त्यांनाच वाटत. हे आम्हाला नुसतं खेळवताय का चालढकल करताय हे पण कळायला मार्ग नाही. त्याच्यामध्ये आता त्यांना घरचाच हा आहेर मिळालेला आहे. मी देखील अनेकदा मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतो महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात. फोन केल्यानंतर दादा देऊ काय काळजी करू नका लवकरच देऊ पॉझिटिव्ह बोलतात, निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे काय वगैरे वगैरे, पण वेळ काही मिळत नाही. काय त्यांचं दोघांचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहित. हे आम्हाला नुसतं खेळवताय का चालढकल करताय का वेळ मारून नेताय हे पण कळायला मार्ग नाही. पण मी पण ह्यातल्या एका महत्त्वाच्या पदावर अनेक वर्ष काम केलेले आहे, आत्ता 4 वर्ष. त्याच्यामुळं साधारण कुणी महत्त्वाच्या लोकांनी वेळ मागितल्यानंतर वेळ द्यायचा असतो. आता त्या संघटना पण कामगार क्षेत्रातल्या काही काही मोठ्या संघटना आहेत. आत्ता देखील मला आम्ही आझाद मैदानावर दादा उपोषणाला बसलोय, आम्हाला कुणी भेटायला येत नाही, कुठं कुठं काय काय वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह बोलणं खूप सोपं असतं, पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाच्या बद्दलचा फायनल डिसिजन घेऊन पुढं मार्ग काढणं हे म्हणजे तारेवरची कसरत असते. त्याच्यात ते तशा पद्धतीनं काम करत असताना पाहायला मिळत नाही, पण चाललेलं आहे त्यांचं सर्वसामान्यांचं सरकार, आमचं सर्वसामान्यांचं सरकार. आणि कुठंही महागाई कमी होत नाही, बेरोजगारी कमी होत नाही. कारखानदारी जी आपल्यातनं निघून गेलेली आहे ती कारखानदारी पुन्हा आपल्याकडे येण्याच्या करता प्रयत्न होत नाही, उलट बाहेरच्याच राज्यातले मुख्यमंत्री येत आहेत आणि आपल्याच इथल्या उद्योगपतींना आपल्याच बॉलिवूडला आपल्याच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्राला म्हणतायत चला तुम्ही आमच्याकडे चला. तरी आमचे सर्वसामान्यांचं सरकार शांत बसू.